मंडळींनो, आम्ही खूप मेहनत घेऊन ही सगळ्या प्रकारची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. तरी आपण सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करून सहकार्य करावे ही विनंती. मंडळींनो, येणाऱ्या 11 मार्चला भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे, तर त्याबद्दलचे महत्त्व, मुहूर्त, पौराणिक कथा, पूजा विधी आपण जाणून घेऊया. मंडळींनो, प्रत्येक महिन्यातील संकष्टी गणपतीला समर्पित आहे. प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी तिथी असतात, एक कृष्ण पक्ष तर दुसरी शुक्ल पक्ष. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी म्हणतात आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते आणि हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा करण्याचा नियम आहे. भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रत ही सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार श्री गणेशाची पूजा केल्याने कीर्ती, संपत्ती, वैभव आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते. या दिवशी भक्तगण दिवसभर उपवास ठेवतात आणि चंद्र पाहूनच उपवास सोडतात. हे या भालचंद्र संकष्ट चतुर्थीचे महत्त्व आहे. मंडळींनो, आता आपण पौराणिक कथा पाहूया. पद्मपुराणानुसार हे व्रत भगवान श्री गणेशाने स्वतः माता पार्वतीला सांगितले होते. या दिवशी नित्य व्रत केल्याने बुद्धी, सिद्धी, रिद्धी प्राप्त होते. मंडळींनो, आता आपण पूजा विधी पाहूया. भालचंद्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठल्यावर स्नान करून आरोग्यदायी वस्त्रे परिधान करावी. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याची शपथ घ्यावी. घरातील पूजास्थळी श्री गणेशाचा अभिषेक करावा. चौरंगावर लाल रंगाचा कपडा ठेवावा आणि त्यावर श्री गणेशाचा फोटो आणि मूर्ती ठेवावी. आणि गणपतीच्या मूर्तीच्या बाजूला माता दुर्गेचे मूर्ती किंवा फोटो ठेवावी. श्री गणेशाच्या सोबतच माता दुर्गेची पण पूजा अर्चना करावी. भगवान श्री गणेशाला लाल वस्त्र, फुले, सुपारी, पान आणि 21 दुर्वा अर्पण करावी. श्री गणेशाच्या जवळ लाडू आणि मोदकाचा प्रसाद ठेवावा. मंत्र जाप करावा. श्री गणेशाचे ध्यान करावे. नंतर आरती करावी. दिवसभर उपवास ठेवल्यानंतर रात्री चंद्र उगवण्यापूर्वी गणेशाची आराधना करावी आणि चंद्राची पूजा करून चंद्राला जल अर्पण करावे आणि अर्ध देऊन उपवास सोडवावा. पूजा झाल्यानंतर सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा.